शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणुकीत कोणाला मतदान करायचे आणि कोणाला निवडून आणायचे याचा निर्णय आम्ही घेऊ असा इशारा आंबेडकरी जनतेने दिला। पाहूया यावरचा एक रिपोर्ट। आंबेडकरी चळवळीची शिर्डी लोकसभा मतदारसंघाची बैठक श्रीरामपुरात संपन्न झाली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघ आहे। या मतदारसंघात आंबेडकरी चळवळीचे साधारण 2 ते 3 लाख मतदार आहेत। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शिर्डीची उमेदवारी दिली, तर भाजप सेना महायुतीने खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे। मात्र प्रत्यक्षात या मतदारसंघात आंबेडकरी जनतेची ताकद जास्त असताना देखील बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारीपासून दूर लोटण्यात आलंय। कार्यकर्त्यांच्या या मिटींगच्या अनुषंगाने या मतदारसंघात एका समाजाची बहुत विशेषतः आंबेडकरी समुदायाची या ठिकाणी 2.5 लाख मतांपैकी 1.5 लाख मतं आहेत, 1.5 ते 2 लाख मतं आहेत। आणि या मतदारसंघामध्ये ज्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी विशेषतः बौद्ध समाजाला वाळीत टाकल्यासारखं केलेला, गेली 40 वर्ष सातत्यानं आंबेडकरी समुदायापुढे जातीवादाचा बाबुलभाव उभा करून त्या ठिकाणी मतं मिळवली, काँग्रेस राष्ट्रवादीनं मतं मिळवली, पण ते काँग्रेसच्या माध्यमातून या निवडणुकीत सक्षम उमेदवार त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी त्या बौद्ध समाजाच्या उमेदवारीचा विचार केला नाही, यामुळे संपूर्ण समाजामध्ये नाराजी आहे। आणि त्याच्या विरोधात जात असताना जरी युती आमची सेना BJP जरी युती असली, या ठिकाणी एक मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देऊन एक सामाजिक उमेदवारी त्या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न राहील। जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांना सर्वांना एकत्रित बसून एकच उमेदवार देण्याचा आमचा या निवडणुकीत विचार आहे। जर काँग्रेसच्या वतीने जर पुन्हा एकदा उत्कर्ष रुपवतील यांचा जर विचार केला, एक सामाजिकचा एक उमेदवार म्हणून तुम्ही काय निर्णय घ्याल? नाही, काँग्रेसनं जर असा प्रस्ताव त्या संदर्भातलं उत्कर्ष रुपवतीची उमेदवारी कायम केल्यानंतर समाजामध्ये जी काही भावना निर्माण होईल त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीत, त्या भावनेशी आम्ही सहमत राहून त्या संदर्भातला निर्णय त्यावेळी घेतला जाईल। दोन्ही बाजूच्या नेत्यांनी, पक्षांनी, म्हणजे भाजप, शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वांनीच आंबेडकरी चळवळीच्या आणि आंबेडकरी समूहाला डावलल्यामुळं मी या ठिकाणी असं स्पष्टपणाने मानतो की उद्या जर एखादा समाजाचा, बौद्ध समाजाचा उमेदवार किंवा आंबेडकरी चळवळीचा उमेदवार स्वतंत्र भूमिका घेऊन उभा राहिला, मग तो कुठल्या पक्षाचा आहे आणि कुठल्या संघटनेचा आहे ते माझ्या दृष्टीनं गौण असेल, परंतु समाज म्हणून सर्व कार्यकर्ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे कसे उभे राहतील अशी माझी अपेक्षा आणि भावना आहे। उत्कर्ष रुपवते सारख्या उच्च शिक्षित, राजकीय वारसा लाभलेल्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने नाकारून आंबेडकरी जनतेचा रोष ओढावून घेतलाय। 2.5 लाख मतदारसंघामध्ये बौद्धांची मते असतानाही गेली 2 पंचवार्षिक योजना बौद्ध समाजाला या मतदारसंघातून डावलण्यात आले। वास्तविक आम्हाला काँग्रेसकडून अपेक्षा होती का उत्कर्षताई रुपवतेला तिकीट मिळेल, परंतु पुरोगामी कोण आणि प्रतिगामी कोण हेच आम्हाला समजायला तयार नाही। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, स्वतःला पुरोगामी उभारायचं आणि प्रत्येकांसारखी वागणूक करायची, जर या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही समाजाच्या वतीनं काँग्रेस, BJP आणि सेना यांच्या विरोधामध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव आमच्या आजच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यां जनतेने ठेवलेला आहे आणि हा मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे। जर काँग्रेसने उत्कर्ष तैरुपतेचा फेरविचार केला तर निश्चित आम्ही त्याबद्दल प्रामुख्याने परत फेरविचार करू। केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी भाजपासोबत RPIची युती आहे, मात्र लोकसभेच्या निवडणुकीत रामदास आठवलेंना एकही जागा सोडली नाही, तसेच बौद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे एक प्रकारे चळवळीतील लोकांना नाकारले जात आहे। सेना भाजपनं महाराष्ट्रभर युतीनं महाराष्ट्रभर गरीब पक्षांना सत्तेतला वाटा दिला नाही किंवा जागा वाटपामधली जागा सोडल्या नाही, याबद्दल कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त या ठिकाणी केलेला आहे। मात्र आंबेडकरी जनता ज्याच्या पाठीशी उभी त्याच उमेदवाराचा विजय या मतदारसंघात होतो। मागील निवडणुकीत याच आंबेडकरी जनतेने भाऊसाहेब वाघचौरे यांचा पराभव केला होता, त्यामुळे आंबेडकरी जनता ज्याच्या सोबत असेल तोच विजयी होतो हे दाखवून दिले। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सावशी लोखंडांनी कुठल्याही रिपाईच्या कार्यकर्त्याला गेली 5 वर्षामध्ये विश्वास न घेतले, म्हणून आम्ही या ठिकाणी माडोळे साहेबाच्या परवानगीने मैत्रीपूर्ण लढत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। शक्यता आम्ही लढत मैत्रीपूर्ण करणार आहोत आणि नगर दक्षिणमध्ये पण आमचे कार्यकर्ते पूर्ण संभ्रम असते की आत्तापर्यंत विखेंनी काँग्रेसला
बीजेपीला शिव्या देऊन मोदीला शिव्या देऊन अचानक जी उमेदवार तिकडे घेतली त्यामुळं आमच्याही रिपाई प्रचंड नाराज आहे आणि तो निर्णय आम्ही ऑर्डर साहेबाला विचारून ठरवणार आहे. शक्यता आम्ही तिकडे पण मैत्रीपूर्ण लढत पण एखाद्या सव्वीस कार्यकर्ता आम्ही तिकडे उभं करणार आहोत आणि त्याच्या पाठीमागे आम्ही राहणं शक्यता. या बैठकीमध्ये आरपीएचा झेंडा देखील वापरायचं नाही असं काही बोलताना काही व्यक्त केलं नक्की काय याच्यावर. याचं कारण असं आहे की आतापर्यंत दक्षिणेचे आणि उत्तरचे उमेदवारी घोषणा होणे पण कुठल्याही बी जे पी सेनेच्या नेत्यांनी आरपीआयला विश्वास न घेतल्यामुळं आणि आम्हाला उमेदवारांनी पण विचारलं नाही आणि उमेदवारांनी पण बौद्ध समाजाला नेहमी टाळण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आरपीआयच्या नेत्यांनी की जोपर्यंत विश्वासात घेत नाही आठवडे साहेबाचा आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत आमचा झेंडा कुणीही वापरायचा नाही आणि जर आमचा झेंडा वापरला तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. यावेळी देखील चौरंगी लढत होणार आहे. खासदार सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, वंचित आघाडीचे डॉक्टर साबळे अशी लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीत कुणाला मतदान करायचे आणि कुणाला निवडून आणायचे याचा निर्णय आम्ही 4 एप्रिल नंतर घेऊ असा इशारा आंबेडकरी जनतेने दिलाय. प्रतिनिधी शशिकांत सरोदे, महाराष्ट्र टाइम्स 1, शिर्डी.